जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या वतीने जामनेर उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना फळवाटप करण्यात आली। त्याचबरोबर जामनेर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जनसंपर्क कार्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी अनेक रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले। तर याप्रसंगी राष्ट्रवादी युवक काँग्रेस जळगाव जिल्हाध्यक्ष अरविंद चितोडिया, तालुका अध्यक्ष नाना पाटील, विधानसभा क्षेत्रप्रमुख नरेंद्र जंजाळ, शहर अध्यक्ष प्रभू झाल्टे, ओबीसी अध्यक्ष दत्तात्रय नेरकर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। आज महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आमचे सर्वांचे नेते आदरणीय अजितदादा पवार साहेब यांचा वाढदिवस आहे। या वाढदिवसानिमित्त वेगवेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्रभरामध्ये त्यांचा वाढदिवस साजरा होतो आहे। तशाच पद्धतीनं वेगळ्या पोस्टर बॅनरच्या याच्यामध्ये न वाढदिवस साजरा करता रक्तदान शिबिर याच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी दादांचा वाढदिवस साजरा करतो आहे। या ठिकाणी आमच्या तालुक्याचे अध्यक्ष नानाभाऊ पाटील, विधानसभा क्षेत्रप्रमुख नरुभाऊ जंजाळ, शहर अध्यक्ष प्रभू झाल्टे, सामाजिक न्याय अध्यक्ष अरविंद तायडे, ओबीसी अध्यक्ष दत्तात्रय नेरकर, शेंदुर्ली शहर अध्यक्ष विलासभाऊ पाटील व सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, विद्यार्थी, युवक किरण पाटील यांच्या माध्यमातून आज आम्ही या जामनेर राष्ट्रवादी कार्यालयासमोर रक्तदान शिबिर आयोजित केलं आहे। रक्तदान शिबिर म्हणजे सर्वात महत्त्वाचं दान आहे। रक्तदान म्हणजे सर्वात महत्त्वाचा दान, श्रेष्ठ दान। अशा पद्धतीनं दादांचा वाढदिवस आम्ही साजरा करतो आहे। दादा म्हणजे विकासाचा वादा म्हणजे अजित दादा, शब्दाचा पक्का म्हणजे आमचा दादा, अशा कर्तव्यदक्ष विकास पुरुष व्यक्तीचा वाढदिवस या वेगवेगळ्या पद्धतीनं आम्ही या महाराष्ट्रभरामध्ये जळगाव जिल्ह्यात आणि खास करून जामनेरमध्ये आम्ही साजरं करतो आहे। दादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना आमची एकच भावना आहे की दादांच्या हातून महाराष्ट्राचं येणारं भविष्य, हे दादांच्या युवकांचं भविष्य दादांच्या हातून घडो, महाराष्ट्राचा विकास हा दादांच्या माध्यमातून हो, दादांनी महाराष्ट्राचं नेतृत्व करावं अशी आमच्या सर्व कार्यकर्त्यांची इच्छा आहे। दादांचं येणारं भविष्य हे उदंड आयुष्य जावो, निरोगी जावो, भरभराटीचं जावो, दादांच्या सर्व आशा आकांक्षा पूर्ण हो, हीच ईश्वर चरणी आहे तुळजा भवानी चरणी प्रार्थना करतो आणि दादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो। धन्यवाद। महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष माननीय आमदार अजितदादा पवार यांचा वाढदिवस या महाराष्ट्र राज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे मोठ्या उत्साहात साजरा होत आहे आणि त्या अनुषंगाने जळगाव जिल्ह्यामध्ये या जामनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज आम्ही इथं अजितदादांचा वाढदिवस हा रक्तदान शिबिर घेऊन, रक्तदान सर्वश्रेष्ठ दान म्हणूनसनी आम्ही रक्तदान शिबिर घेऊन इथं आज साजरा करीत आहोत आणि प्रत्येक गावामध्ये खेड्यामध्ये एक वृक्ष लावून, वृक्षरोपण करून, गरीब मुलांना वह्या पुस्तकांचं वाटप करून असा वाढदिवस आम्ही या पद्धतीने साजरा करत आहोत। सर्व कार्यकर्त्यांची, या महाराष्ट्राच्या तमाम जनतेचे अजितदादांच्या पाठीशी शुभेच्छा आणि आशीर्वाद आहेतच। दादांनी या राज्याचं नेतृत्व करावं आणि त्यांना चांगलं आरोग्य लाभावं अशी मी या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने परमेश्वराजवळ विनंती करतो आणि त्यांना जामनेर तालुक्याच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा या महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांचा आज वाढदिवस। या वाढदिवसाला खऱ्या अर्थाने एक विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे। आदरणीय दादांनी या महाराष्ट्राच्या इतिहासात सर्वप्रथमच एक महिलांना आणि आमच्या लाडक्या बहिणींना एक दरमहा अनुदान देऊन एक जी घोषणा केली आहे आणि त्यामुळे आमच्या महाराष्ट्रातील सर्व स्तरातून एक कौतुक होतं आहे आणि दादांच्या वाढदिवसाला शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे।
महाराष्ट्रातील एकमेव आश्वासक चेहरा, स्पष्ट वक्तेपणा आणि राजकारणामध्ये खरा माणूस म्हणून ज्याची ओळख आहे, असे आदरणीय अजितदादा पवार यांचे कार्यकर्ते असल्याचा आम्हाला अभिमान होतो आहे. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जामनेर तालुक्याच्या वतीने या रावेर लोकसभेच्या अंतर्गत आज आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी दादांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे. आणि समाज हितासाठीचं कार्य या ठिकाणी होताना गरजू लोकांना मोफत रक्त कसं मिळेल यासाठीचा हा आज आमचा कॅम्प आहे. आणि या कॅम्पच्या माध्यमातून जे जे रक्तदाते आज रक्तदान करत आहे त्यांना जर भविष्यात त्यांच्या परिवाराला रक्ताची गरज पडली तर अतिशय माफक दरात या ठिकाणी रक्त उपलब्ध करून देण्यासाठीची ही योजना अतिशय वाखाणण्याजोगी आहे. आणि म्हणून आमचा जामनेर तालुक्याच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मी अभिनंदन करतो आणि सर्वांच्या वतीनं या तालुक्यातील सर्व नागरिकांना मी अजितदादांना नागरिकांच्या वतीने सुद्धा अजितदादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय राष्ट्रवादी. या बातमी इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.